आपण पुस्तक घेतलेलं आहे, ओपन कर ना. ओपन करतो. हां, फोड ना ते. अनबॉक्सिंग विथ जय शिवराय. मित्रांनो, मी पारा गाडवलेकर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर जर्सी बघा, आपली नवरात्राची आहे. नवरात्रा दिवाळी सगळं होऊन गेले आणि मी आत्ता जर्सी घातले, कारण की मुंबईला आल्यापासून माझी जर्सी तिकडे आढळला होती आणि छापून वगैरे झाली होती, बट ती मलाच भेटली नव्हती. सो मग मम्मीला बोललो की आता पाठवून दे. माऊ गेली होती ना दिवाळीला गावी, सो मग तिकडे पाठवून दिली. तर मी आज घातली आहे. मला दाखवेनच मागून पुढून, काय जबरदस्त आहे ती. पण असा हा एक लुक आहे, मस्त वाटतंय. आणि मुंबईला आल्यापासून कसं सगळं गावी जाताच नाही आलं, म्हणजे दिवाळी पण मुंबईलाच, नवरात्राला पण तिकडेच होतो. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी मुंबईला आता आहे, म्हणजे मुंबईलाच आलेलो आहे. तर आज आता कसं सॅटरडे असल्यामुळे मी आता पुन्हा, म्हणजे कॉलेजला तर सुट्टी आहे, सो मी बोललो आता मुलुंडला येऊया. मुलुंडला आता इथे आलो आहे. इथे म्हणजे आता मी जरा जातोय बाहेर, महिला जातोय स्टेशनला जातोय. मी एकटा नाही आहे, सोबत यश पण आहे. यश ब्रदर, यशचा दिवाळीत मस्त फटाक्याचा स्टॉल होता, तुम्ही बघितलात ना लास्ट ब्लॉगमध्ये. आपला यशचाच होता त्या दिवशी, काळोख वगैरे होता रात्रीचा, सो तेव्हा काय एवढं समजलं नसेल. आता चांगला दिसतोय. अरे मॅचिंग आहेत आपण यार, मस्त वाटते नाही जर्सी. खरंच मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटते ती. जबरदस्त आहे. तर आता आम्ही जातो स्टेशनला, बोललो व्लॉग करूया. आता हल्ली व्लॉगसुद्धा खूप कमी येत आहेत, हॅलो व्लॉग पण टाकूया. आज तुळशीचं लग्न आहे मेन, तर दिवाळी संपले आणि लास्टला तुळशीचं लग्न आहे. आत्ता मला जायचं आहे स्टेशनला, कारण की मला एक बुक पुस्तक घ्यायचं आहे. त्यासाठी तर मी आणि यश आता स्टेशनला जाणार आहोत. तर चला जाऊया. आणि जर्सी मला सांगा नक्की कशी वाटते. पहिल्यांदा घातलंय, खूप मस्त वाटते. कमेंट करा नक्कीच. प्रॉब्लेम हा आहे की अँड्रॉइड यूज करायचो तेव्हा ना कलर इफेक्ट जरा मस्त वाटायचे, म्हणजे कसाही असलो तरी गोरा दिसायचो. आणि तिथपासून आता iOS वरती आलोय ना, तोपासून सगळे क्लिअर, म्हणजे जसे दिसतो तसे ते तसे बघायला भेटतात तुम्हाला. जाम बेकार वाटते. हा एरिया हा कालिदासच्या बाहेरचा एरिया आहे, म्हणजे बॅक साईड आहे. ह्या भिंतीच्या त्या साईडला आपला अत्तू राहतो. मी त्या दिवशी रात्रीचा पण इकडूनच गेलो होतो ह्या साईडने. अत्तू घरी नाही, या साईडला अत्तू राहतो. हा बॅक गेट आहे आणि आपल्याला मेन गेट त्या साईडला आहे. आपण मेन गेटच्या इकडूनच जाऊ ना. सो आपण आता मेन गेटच्या इकडूनच जाऊ, आपल्याला बघायला भेटेलच. बाहेरून तुम्हाला मी दाखवतो, आवाज येतोय बघूया. आता समजेल नॉईज वगैरे कितपत त्याच्यात ॲड होतोय किंवा काय. बिल्डिंग बघायला जरा मस्त वाटतात ना. गार्डनसुद्धा इथे मस्त. आत्ता आधी आपण कालिदासच्या इथल्या गार्डनमध्ये आलोय. ते मस्त शांतता असते, म्हणजे इथे ना लोक येतात बट सगळे सिनियर सिटीजन्स असतात आणि जे फक्त असे चिल करायला बसतात. कॉलेजचे मुलं वगैरे कमी असतात. नाहीतर कॉलेजचे मुलं आले की तुम्हाला तर माहितीच आहे काय गोंधळ असतो तो. मग इथे सिनियर्स लोकांनी यायला येऊच शकत नाही. इथे फक्त मोठी मोठी माणसं जरा योगाबिगा करायला असतात आणि जरा काय बोलतात त्याला डिसिप्लिन पण इथे आहे ह्या पार्कमध्ये. कालिदासच्या बाहेरच आहे, मुलं असतात पण ते इतकं काय नाही. बट कॉलेजचे मुलं असतात की किती घाण करतात तिथे, ते सांगायची गरजच नाही आहे. काही आहे त्याला जरा फिरूया, मस्त जरा एन्जॉय करूया आपण पार्कमध्ये. हो मस्त पार्क आहे ना. Thank you.
सो चला आता निघूया परत, भरपूर वेळ काढून उपयोग नाही कारण की ऊन पण आहे, दुपारची वेळ आणि आम्हाला जायचं स्टेशनला. सो निघूया आणि ऊन खूप आहे, तुम्ही बघतच आहे. पार्कमध्ये सुद्धा झाडं आहेत वगैरे, गारवा तरी मस्त वाटतोय, जरा बरं वाटतं, पण वेळ काढून चालणार नाही. आपल्याला स्टेशनला जायचं आहे, चालत जातोय ते सुद्धा, कंटाळा येणार आहे. पंधरा मिनिटं तरी नॉर्मली लागतात आपण असे चालायला हो ना, आणि स्लो गेलो तर अजून जास्त वेळ लागेल, अर्धा तास. त्यामुळे मग अरे हा बघा मित्रांनो, माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला दाखवतो. कालिदासचा मेन गेट, कालिदास नाट्यगृह इथून दिसतंय, कालिदास नाट्यगृह एवढं बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला. इथून आपल्याला जायचंय, दिस साइड कालिदास नाट्यगृह. हा मेन गेट आहे कालिदासचा, इकडून आपण आतमध्ये जातो दरवेळी अटकूच्या इकडे. आणि आता आपल्याला स्टेशनला जायचं, इकडून चाल ना स्टेशनला, इकडून का नको. एवढ्या सगळ्या गाड्या चला, गाड्या येत आहेत. हा आहे ना, इथला मेन रस्ता आहे, त्यामुळे इथून बघा तिकडून जाणारा एक रस्ता, हा इकडून जाणारा एक रस्ता, आणि हा दुसरा तीन रस्ता. मसाला वडापाव आहे ना, एकदम बेस्ट लागतो. काय बोलतो, इकडे इकडे बोल, काय पुणे आलं. इकडचा मसाला वडापाव आहे ना, तिकडचा त्यांच्याकडचा एकदम बेस्ट लागतो, इकडचा बेस्ट. ओके, रील्स पण त्याच्या भरपूर फेमस झालेल्या आहेत कालिदासच्या समोरच्या. नक्की ट्राय करू आपण सुद्धा तिकडचा. यश बोलतो मसाला वडापाव चांगला लागतो. मसाला वडापाव पहिल्यांदा ऐकतोय मी. वडापाव असतो ना, वडापाव असतो प्लस त्याला पावभाजीची ग्रेव्ही असते. ओके, चीज असते, एकदम बेस्ट लागतो. सो आपण पण नक्कीच ट्राय करूया, म्हणजे मी ट्राय करेन तुम्हाला सांगेन. तुम्ही पण या, तेव्हा पण लॉग आपण काढू मसाला वडापाव खाताना, नक्कीच काढू. चला, ऊन जाम लागते. अरे यार, माझा स्नोवी सुद्धा हरवला आहे. तुला स्नोवी आहे माहिती आहे ना, मम्मीने कॉल केला होता, मम्मी बोलली 2 दिवस झाले हरवला आहे भाई, जाम डेंजर टेन्शन आलं आहे. तर बघू, घरी मी तर नाही आहे तर ती लोक सुटतील. ही मुंबई असून पण नाही, मला गाई बैल कमी दिसणार नाही. काय तू एक, अरे मी नाही दाखवतो तुम्हाला, पण हे वेगळ्या ब्रीडचे ते मिल्क डेअरीमध्ये बघा, ते ॲडव्हर्टाईज वरती दुधाच्या पिशवीच्या असतात, सेम तशी आहे बघा हीवाली तर. बापरे, डेंजर आहेत बाबा, केवढे मोठे मोठे आहेत, जाम डेंजर मोठे मोठे आहेत भाई साहब. तिकडे पण आहेत, आता आपण पुढे जाऊ, ज्या रोडला त्या त्या रोडला पण भरपूर आहेत. काय काय बोललो, आपला काय छास पाचतोय. सो आपण आता जाऊया, काय ताक आहे ना छास, तेच वेगळं. अरे भाई, पप्पाने जिरा सोडा लेके आयचं पप्पा, तरी ट्राय करूया छास. यश आला आपल्याला ते घेऊन, असं ह्याचा तडका वाटतोय, पेपर मसाला असतो ना लाईक तसा, मस्त आहे, खूप फेमस आहे ते. बरीच लोक एकदम, माझा भाऊ मला फेमस करायचा एक पण चान्स सोडत नाही आज. आम्ही पण जरा उन्हातून थंड होतो, मी पण थंड व्हा हे बघून, ब्लॉग बघून आम्ही तोपर्यंत पिऊन थंड होतो. थांबरे, हे असं असतं, हे भाऊ आता गेले, आता मला पुन्हा जायचं क्रॉस करून एवढ्या ट्रॅफिकमधून. तो बघा, तो पोचला सुद्धा तिकडे. आई साहब, जाम ट्रॅफिक आहे. चला, तो आता शॉपमध्ये आलो आहे आम्ही. त्या कुर्ता घेतला होता, फिटिंग करून घ्यायचं आणि मग कुर्ता फिटिंगला टाकलेलं आहे आपण इथे. यशचा तुझं काम झालंय का, एवढंच होतं ना फिट करायचं होतं. ओके, चला तर झालेलं आहे आमचं,
कुठे जाऊया? तुझ्या काय काम आहे? मला पुस्तक आणि कमी किमतीत मिळतात, तो आता आपण कुठे जायचं? हे बघकडे अच्छा इकडूनच आलं नाही वाटतं फोटो पाठवलेला, पण भगवद्गीताच आहे इकडूनच फोटो पाठवला वाटतो त्याने. मला भगवद्गीताच घ्यायचे पण जशी आहे तशी. चला पुढे जाऊया. हा ईस्टला आणि हा आपला स्टेशन आहे इकडे मुलुंडचं तिकडे स्टेशन आहे. ब्रिज लागतो आणि इकडे मुलुंड ईस्ट या साईडला जायचं. लेफ्ट हा राईट मारला तर तिथून लेफ्ट मारला सीधा पात्र असता. यस जगदीश बुक डेपो मध्ये आपण आलेलो आहो जिथे आपल्याला यायचं होतं. भगवद्गीता मराठी मध्ये आपल्याला बघितलं. मित्रांनो इथे शॉप बघा, सगळी पुस्तकं आहेत, कुठची नाही अशी नाही, सगळी मिळतील. ओल्ड पासून न्यू पासून सर्व ऑल थिंग्स, फक्त पुस्तकं पुस्तकं पुस्तकं. जे कोणी पुस्तक प्रेमी असतील, जे वाचन करणारे असतील, त्यांनी इथे यावं. नाही ना मराठी, कारण की कसं आहे इंग्लिशमध्ये घ्यायला काही हरकत नाही, पण जी मातृभाषा आहे आपली आणि जिथं आपल्याला चांगली समजू शकते त्याच भाषेत आपण वाचली तर जास्त चांगलं समजेल. हा यस, हीच तर पाहिजे होती. मग अशी आपण बघितली ना, ती वेगळी होती, बघितलं ना तथा रूप. आणि ही जशी आहे तशी भगवद्गीता. जगदीश बुक डेपो मध्ये आपण आलो होतो मित्रांनो. आणि इथे ना कोणाला येते या एरियामध्ये असेल व्हिडिओ बघत, त्यांना जर पुस्तक किंवा आपल्या गावावरून जरी कोणी येत असेल आणि पुस्तकं हवी असतील ना तर इथून घेऊन जाय. बघा त्यांचं कार्ड आहे, जगदीश बुक डेपो, जगदीश बुक सेंटर. जबरदस्त पुस्तकं भेटतील आणि सेकंड हँड सुद्धा आहेत, न्यू सुद्धा आहेत. बघितलं सगळीकडे पुस्तकात पुस्तकात पुस्तकात. आणि जे आपल्याला हवं होतं मेन ओपन कर भगवद्गीता. भगवद्गीता PARAG पराग आडिवरेकर, त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव हवं होतं. सो आलेलं आहे. ओके थँक्यू ब्रो. ओके चला आपलं काम झालेलं आहे, पकड. एकदम बेस्ट फ्रेंड माझा, क्लासमेट होता हा पहिले, व्यवस्था क्लासमेट. भाई तुझ्यापेक्षा किती मोठा वाटतो तो, म्हणजे हा आहे आता 12th मध्ये आणि मी आता 11th मध्ये. क्लासमेट आहे ट्यूशनचा. अच्छा अच्छा फ्रेंड. सो त्याची मागणी कोणाला हवी असतील ना तर इथून घेऊन जा, मस्त आहे. म्हणजे एक रेट पण बरोबर रिझनेबल. भाई साहेब आपल्याला भजी घ्यायची होती. घे भजी पार्सल. वडे वीडियो बना के नाम है कंपनी. तुम्ही मगाशी बोला ना यार, इथे मसाला वडापाव भेटतो आणि इथे आपल्याला कांदा भाजी फेमस आहे. इथली कांदा भाजी तर फेमस आहे आणि त्यांच्या इथे तिरंगा चटणी आहे. तर आम्हाला पण बघूया, ग्रीन व्हाईट ऑरेंज. सो ओके आपली भजी घेऊन झालेली आहे. अंकल थँक्यू थँक्यू. ओके चला. सो पुन्हा आता आपल्याला घरी जायचं आहे. भजी घेतलेली आहे, आपलं पुस्तक घेतलेलं आहे आणि यस्ता कुर्ता सुद्धा दिलेला आहे. मी आता मावकडे नाही गेलो, डायरेक्ट यस्त येते म्हणजे वरच्या घरी आलो. यश ये काकी. तर मी आता स्टेशनवरून आलो घरी आणि खाली मावकडे नाही गेलो, मी वरती काकीकडे आलो आता. तर
काकी ही सानू माझी छोटी बहीण आणि हा आहे विवेक आणि तिच्या हातात बघताय छोटे छोटे ससे आहेत किती मस्त आहेत बघा यांनी आता मी आलो तर जस्ट बघितले किती मस्त छोटे छोटे आहेत मस्त सेम तुझ्या सारखे आहेत ना वरती अजून प्राणी आहेत वरती मासे आहेत पोपट आहेत आणि आता आमच्याकडे तर ना नुसतं प्राणी संग्रहालयच आहे म्हणजे मी बघितलं आडिवऱ्यात कुत्रे मांजर पक्षी त्याच्यानंतर ससे माझ्या पण ससे होते बट ते जंगली होते हे जंगली नाही पेट आहेत पाळीव आहेत सो चालतं हे काही इतके रिस्की नसतात तर ते किती रिस्की आहेत माहिती आहे तरी अजून एक मोठी म्हणजे मोठी माझ्यापेक्षा मोठी नाही सानूची मोठी सीस समृद्धी ही आहे समृद्धी सानू विवेक ह्या माझ्या दोन बहिणी त्या मुंबईला असतात आणि ती दुसऱ्या आपल्या एक ब्लॉगमध्ये बघा मनू ती मनू दिदी ती सगळ्यात मोठी तर आत्ता मी आलो आहे भाऊकडे म्हणजे दुपारचे वाजलेले आहेत 2:30 वाजले आहेत मला भूक लागलं आहे जेवायला बसलो आहे मगाची जी भजी घेतली होती ना माऊसाठी ती माऊने सगळ्यांना वाढलं आहे सो आता हे बघा जेवायला बसलो आहे आणि इथे भाई आपला काय वरती कार्टून बघतोय तारक मेहता जेवण घेऊया मी पण जेवायला या भजी टेस्ट करू बरं मस्त पोटपूजा करू आणि मग पुन्हा भेटू तर मित्रांनो दुपारी मस्त पोटभर जेवलो आणि त्यानंतर जी मला सुस्ती आली तो मी झोपलो होतो आणि तो झोपलेला मी आत्ता उठलो आणि आत्ता संध्याकाळचे 6 वाजले ऑलमोस्ट 6 पण वाजून गेले तर मित्रांनो आत्ता आम्हाला जायचं आहे कालिदासला आणि आम्ही लोक कालिदासात जात होतो बोलो काहीतरी थंड खाऊन जाऊया म्हणून तर मी आणि ढोले आलो इथे आईस्क्रीम खायला भगवान तर आपण आत्ता आलो आहोत अत्तूच्या घरी अत्तू ब्रो लाजायला लागला तर मी आत्ता आलोय कालिदासला अत्तूकडे आणि फटाके फोडायला जायचंय आपण काकीला भेटायचं आपली फेवरेट काकी आतमध्ये आहे काकी मी येतो काकी आलो आम्ही रेडी स्टेडी मी आलो काकी काकी नक्की काय करते आहेस भांडी घुसतेस बोललीस आणि हे बघ मोसंबी हे करतेस साल आहे माहिती आहे हेच नाही ते संत्र्याचं उठ हे काय आहे मोसंबी ना हे बघ हे पण उडत होय डोळे साफ होतात पण ते बघा थांब हे बघा मित्रांनो कसं उडत हे हे लहान मुलं करतात ना असं डोळ्यात उडवायचं डोळे पण क्लीन होतात असं मी ऐकलंय अरे बापरे मित्रांनो हे आहे ना हे असं झालं जोरात काकी बेकार घाबरली आता काकी कमेंट मध्ये माहितीये काय काय आलंय काकी व्हिडिओ मध्ये बोलत नाही तुला अजून का तिकडे गेलास तू क्रिएटिव्ह मध्ये खाली बसले तर मित्रांनो चला आपण आता जाऊया फटाके फोडायला फटाके फोडायचे आहेत म्हणजे तुळशीचं लग्न इथे होतं मी नाही गेलो तिथे तर हे लोक फटाके फोडतायत सो गेल्या आठवत आहे का ईशांतने बॉम्ब वगैरे फोडले होते हे बघा आता हे आज प्रणेश पण आहे काय शोधतायत ते शोधतायत बाटल्या भेटल्या इक्विपमेंट शोधतायत ब्लास्ट करण्यासाठी फटाके पण इतकं काय एवढं नाही तर मित्रांनो आता मी कालिदासलाच आहे मी अथर्व ईशांत आणि ढोल्या म्हणजे आपला प्रणेश आम्ही लोक आता फटाके फोडायला जातोय म्हणजे ढोलूने मग अशी फटाके घेतले होते ना आता आम्ही फोडणार आहे ए फुटला फुटला ए ढोल्या 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 फुटला हे लागला लागला इम्पॅक्टफुल धुवाई धुवा कोणाचे फटाके यश कडून घेतलेला
आपल्या यश कडून घेतलेले फटाके आहेत भाई रॉकेट. बघूया कसं जातो तो. माझ्याकडे येईल कसं काय वर जाईल ना. हो अरे नीट लाव ना. गेल. सध्या आम्ही इथे आता फटाके फोडतोय आणि फटाके आमचे सगळे फुसफुसत आहेत. रॉकेट सुद्धा आम्ही दोन फोडले. तो एकच बॉम्ब छोटासा होता तो मस्त फोडला. यश तो बॉम्ब मस्त होता बट रॉकेटचं काय लगेच जातात वरती. पेटव बघू पेटव फेकू का असा पेटव. नको नाही भाई नको बुलेट लावले. होय काय कुठे लावाय काचेची बॉटल काय लावलं. नको नको काय नाही पेटव पेटव. आता गेला ना फुटणार आहे बॉटल बॉटल फुटणार आहे. मूर्ख. ओ मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्हाला वाटलं फक्त फटाका फुटेल वरच्या वरती आणि ह्या मूर्खांनी तुझी काचेची बॉटल ठेवली होती ना. फक्त हे बघा हे डस्ट उरलं एवढीच काचेची. बाकी बॉटलचा पूर्ण जोवारी डोळ्यात वगैरे गेली असती ना. मी फटाके फोडत ना असं नाही बोललो. मी कधी कधी फटाके फोडत नाही पण बोलो जाऊ देत एक तरी मला फोडूया. सो ही जरा कमी जास्त वाजली. ही माळ फोडायची आता हातावर फुटेल जास्त किंवा फोटू दे ना हातात. तर हातात चल पेटव तू डायरेक्ट वलीला. दोन वेळा फुटणार तो. उलट आहे हा हे थांब खाली तिची लागली तर मी वाते सकाळची उभी असते ती. अरे जरा खाली पकडलं असतो आल्या आता. अरे हाय अजून वरती पकड. ही रिंग आली आहे झुंबा होते का. हो 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 संपले फिनिश. तर आता आमचे फटाके सगळेच संपलेले आहेत. खूप मजा मस्ती केली सकाळपासून. व्हिडिओ आपला बघितलात किती फिरलोय वगैरे ते. आणि आता कालेजातला येऊन आम्ही फटाके फोडलेले लास्ट फिनिश. सो आता काय पुढे काय इतकं नाही काय म्हटलं व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर मग हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. व्हिडिओमध्ये कमेंट करा आमची मस्ती मजा मस्ती कशी वाटली ते. काही असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मजा मस्तीच्या व्हिडिओमध्ये. कारण की अशी मुलं असताना मजा मस्ती तर चालतेच. सो चॅनलवरती असाल नवीन तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला सांग. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब 100K जल्दी होना चाहिए. इथं आत्ताचे वनके झाले भाई. 100K जल्दी भाई. पैसे भेटले पाहिजेत लवकर. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी मित्रांनो बाय बाय. बाय बाय.